हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? तर नवऱ्यानं सकाळ सकाळी ना डोक्यात एक काम घेतलंय, ते म्हणजे ना घरातला एक छोटासा होम प्रोजेक्ट काढलाय. खूप सारी कामं होती, समर ब्रेक आहे म्हणून म्हटलं की दुसरी कामं करावीत, पण याचं असं होतं की चला आपण आपलं बाथरूमचं काम करावं. बाथरूम जे आहे आपलं ते रिनोव्हेट खूप वर्ष झालं नव्हतं, आणि त्यामुळं एक्सपेरिमेंट म्हणून आम्ही बाथरूम ना रिनोव्हेट करतोय. तर आता थोडा वेळ म्हणजे स्टडी रूमचं मोस्टली आपण करायला घेतो पहिल्यांदा. हो, आणि मी सांगितलं स्टडी रूमचं कर का माहितीये काय, जी रेग्युलर युज होतात ना आपले बाथरूम ते नको. काहीतरी कलर वगैरे करायला गेला आणि ते आपल्याला नाही जमलं, आणि नळ वगैरे बसवायला गेलं आणि नाही जमलं, हँडीमॅन नाही आला. मी तर करेल सक्सेसफुल. मला ऍक्च्युली मोस्टली तर काय करायचं माहितीये का, तीन ते चार गोष्टी करायच्यात. एक आहे ना त्याचा जो टॉप आहे ना, तो टॉप मला एक तर रिप्लेस करायचा. जर रिप्लेस नाही झाला तर मी बघणार आहे, कारण त्या मेजरमेंट वगैरे किती खूप जुना आहे, तर तो नवीन मिळेल का त्या मेजरमेंटचा, नाहीतर तो त्यालाच काहीतरी मी वेगळे हे करेल, रिन्यू करेल. आणि त्याच्यानंतर जे नळ आहे ते नळ रिप्लेस करायचं आहे. त्यानंतर खालचे सगळे जे क्लॉसेट्स आहेत ते सगळे काढून ते व्यवस्थित त्याला रिपेंट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते सगळे जे हँडल आहेत ते हँडल्स वगैरे ते सगळे काढून ते प्रॉपर पेंट करायचे आहेत. म्हणजे नाही नाही म्हणत, छोटस बाथरूम आहे पण खूप सारे असे छोटे छोटे नाही, ते मोठं आहे बऱ्यापैकी. छोटं छोटं म्हणजे आपलं मास्टर बेडरूम एवढं नाही, पण खूप सारी छोटी छोटी काम आहेत त्या बाथरूमची, म्हणजे ड्रॉवर काढणे तू म्हणलास आणि हँडल. तर आम्ही मी म्हटलं होतं की एक हँडीमॅन बघ बाबा आणि त्याच्याकडे हे काम देऊ, त्यामुळे तो सगळंच करेल. पण नवऱ्याला असं होतं की मी करतो, ट्राय तरी करतो, नाही झालं तर आपण बोलू हँडीमॅनला, करू बघू, पैशाची तर बचत होणारच आहे, त्याचबरोबर एक एक्सपिरियन्स पण मिळेल. आणि एक बाथरूम आपलं सक्सेसफुल झाल्यानंतर आपण सगळे बाथरूम करू घरामधले, कारण खूप जुने त्याचे नळ वगैरे खूप जुने झालेत आणि करायचंच होता आम्हाला. तर चला, तर तू रेडी हो आणि होम डेपो मध्ये जाऊन सगळं साहित्य आण. आणि माझी ह्याच्यामध्ये काही मदत नसणार आहे, कारण मला यातलं काही येत नाही, फक्त फोन धरून मध्ये मध्ये ना स्वयंपाक वगैरे करत क्लिप काढायचं काम मी करणार आहे. आणि बऱ्याच लोकांचं असं होतं की तू एखादी गोष्ट दाखवतेस ती थोडीशा डिटेलमध्ये दाखव, म्हणजे आम्हाला अंदाज येईल. तर मी प्रयत्न करेन. हा किती दिवसाचा प्रोजेक्ट आहे माहित नाही, 2 दिवसात होईल की 4 दिवसात होईल की आठवडा लागेल, पण थोड्या थोड्या क्लिप काढू आणि शेवटी हा प्रोजेक्ट तुमच्या समोर येईलच. बघूयात नवऱ्याचा हा प्रयोग काय म्हणतोय तो. तर आत्ताच मी होम डेपोमधून आपल्याला बाथरूम रिनोव्हेट करायसाठी जो काही सप्लाय लागणार आहे तो घेऊन आलो आहे. तर आपल्याला नळ चेंज करायचा आहे बाथरूमचा, तर तो सुद्धा हा नवीन नळ घेऊन आलो आहे मी. त्याच्यानंतर पेंटिंगसाठी आपल्याला जो काही सप्लाय लागतो तो घेऊन आलो आहे. हे जे सिंक टॉप आहे त्याला मी ट्राय करणार आहे, हे अपॉक्सी पेंट अप्लाय करायचं. त्याच्यानंतर जे हँडल्स आहेत त्यासाठी हा गोल्ड कलरचा स्प्रे आणला आहे. हे साईड सिलिकॉन आहेत, जे वॉल आणि सिंकच्या मधली जी गॅप असते ते फिल करायसाठी. हे पेंट करताना किंवा स्प्रे करताना आपल्याला ज्या गोष्टींवर पेंट उडवायचं नाही किंवा स्प्रे उडवायचं नाही ते कवर करायसाठीचे हे एक पेपरचं आणलं आहे, एक प्लास्टिकचं कवर आणलं आहे. आणि या ठिकाणी हे कॉकचं, हे जे कॉक असतो हा ह्याच्यातून ते पेस्ट बाहेर काढायसाठी हे डिवाइस वापरायचं आपण. आणि तर दोन प्रकारचे पॉलिश पेपर आणले आहेत आपल्याला लागले, तर बघूयात. दोन वेगळे ग्रीडचे आहेत, हे 220 ग्रीडचं आहे ते 120 ग्रीडचं आहे. ग्रीड म्हणजे काय असतं की त्या पॉलिश पेपरचं ग्रेन्स किती स्मूथ आणि किती रफ आहेत, तर त्याच्यावरनं त्याच्यात ग्रीड ठरत असतो. ग्रीड नंबर इथं दिसत असेल या. आणि हा पेंटरचा टेप आहे. आणि हे मी कलरचे कार्ड सॅम्पल आणले आहेत. व्हाईटमध्ये एवढे शेड्स होते, भरपूर शेड होते अजून, पण मोस्टली आपलं जे खालचा काउंटर टॉप आहे ते आपल्याला पेंट करून घ्यायचं आहे, ते मीच करणार आहे पेंट. तर त्याच्यात कुठला एक्झॅक्टली आपला व्हाईट आहे सध्याचा तो मला बघायचा होता, तर त्यासाठी हे सॅम्पल कार्ड आणलेत. मग त्यातला क्लोज मॅच होणारा कार्ड आपण बघून मग ते पेंट नंतर ना आणायचं विकत. आणि एक प्लायर आणलं, जे खाली नळ आहेत गरम पाण्याचा आणि थंड पाण्याचा जो नळ कनेक्ट होतो फेसेटला त्याला खाली, तर ते डिस्कनेक्ट करण्यासाठी म्हणून मला ते प्लायर हवं होतं. माझ्याकडे ऑलरेडी होतं बहुतेक पण मला शुअर नव्हतं म्हणून घेऊन आलो. तर असा हा आपला सगळा सप्लाय. आणि याचं जे बिल आहे ते जवळपास मला वाटतं ह्या सगळ्याचं म्हणून $180 आसपास झालं होतं. येस, ओके. चला आता ऑफस्टेअरला आपण आपल्या रूममध्ये जाऊयात, स्टडी रूममध्ये, की जिथं आपल्याला हे बसवायचं आहे सगळं. तर ही आहे आपली स्टडी रूम.
या स्टडी रूम आहे. पुन्हा मी घराचा जो मोठा व्हिडिओ बनवला आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला याचे म्हणजे दिसले असेल असे. आणि हे आहे स्टडी रूमचे बाथरूम. सिंक आहे आपली, हे तर हे शॉवर आहे असं. हे बिफोर आहे आणि आपलं हे रिनोव्हेशन झाल्यानंतर आपण बघूयात की आफ्टर कसं दिसतं. ठीक आहे. यस, तर हा आपला जुना नळ आहे आणि हे थोडंसं असं ओल्ड झालं आहे. काय काय ठिकाणी तुम्हाला दिसेल अजून मग. आणि याचा ह्या खालच्या याचा पेंट पण आपल्याला व्यवस्थित करायचा आहे पूर्ण. आणि हे पण तसे मी विचार करतो एकदा रिप्लेस करायचे किंवा मग हे ह्याला सुद्धा स्प्रे करून घ्यायचा. ओके, तर प्लॅन असा आहे की आपल्याला हे नळ हा जे आहे हे काढून घ्यायचं आहे. मला हे काढल्यानंतर मग हे सगळं मला व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे कारण तो स्प्रे सगळीकडे असा उडेल ना. मग आपल्याला हे पहिल्यांदा काउंटर टॉप व्यवस्थित पेंट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना खालचं हे पेंट करायचं आहे. ह्याचा कलर अजून आणायचा आहे मला. आणि इथून खाली ना त्याचे नळ आहेत तर ते मला बघायचं सगळं हे कसं डिस्कनेक्ट वगैरे करता येईल. प्लंबिंगचं थोडंसं आहे. सो या आपण जेव्हा ॲक्च्युअल चालू करू कामाला तेव्हाच आपल्याला अजून लक्षात येईल. इथून डिस्कनेक्ट वगैरे करायला लागते मला. हे यस इट्स गोइंग टू बी अन एक्साइटिंग प्रोजेक्ट. व्हाट यू डूइंग? ओके सर, हे बघ नळाचं जे आहे ना ते मी सगळं काढली तो तिकडे आतमध्ये दाखवतो वाईटमध्ये. तर हे बघ हे जे आहे ना तिथला नळ पूर्ण काढलाय मी. थोडासा त्रास झाला कारण इकडचे जे हे होतं ना ते खूप टाईट होतं आणि ते निघत नव्हतं तर त्याला कट करून मला काढावं लागतं. आणि आता मी पेंटची तयारी करतोय तर हे पेंटरचा टेप लावून आणि हे प्लास्टिक लावून ना हे पूर्ण कव्हर करतो कारण आपला स्प्रे पेंट आहे तो सगळीकडे उडायला नको. राईट. आता याच्यामध्ये मी थोडस एक वेगळा आयडिया केली की बऱ्याच जणांनी काय सांगितलं युट्यूबवर की तुम्ही वॉल किंवा सगळा एरिया कव्हर करा पेंट उडणार नाही त्याच्यावर. मी म्हटलं तिकडे करण्यापेक्षा हिथंच एक असं एक छोटं टेंट सगळं करायचं ज्याच्याने स्प्रे केला तर तो सगळीकडे जाणार नाही टेंट मध्येच आहे. या सर मी सेट करतो. दॅट्स इट. ओके क्लीन करायला काय काय झालं वाळलं का ते? वाळलं ना. तर हे बघ काउंटर टॉप पूर्ण हे करून झालंय. मस्त दिसायला एकदम न्यू दिसायलाय ना ब्रँड न्यू. खूप स्टेन होते जुनं झालं होतं ते. तर आता ते जुना नळ काढलाय नवीन नळ आणलाय तो बसवायचा आहे. सगळं त्याचं प्लंबिंगच्या वायर्स आहेत ना ते सगळ्या लावायच्या. इथलं हे मधलं लावून घेतलंय मी. आणि लावून घेतलं आणि ते चॉकिंग हे आणलंय ते फिलर म्हणजे सिलिकॉन फिलर आहे ते करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर खाली सगळं नळ वगैरे ते काढले तर बादली ठेवले पाणी ड्रिप होईल आणि खालचं पूर्ण प्लंबिंग सगळं काढून ना ते बघ या जुन्या याचं सगळं प्लंबिंग असं होतं सगळं काढून ना त्या नवीन प्लंबिंग बसवायचं. जुनं प्लंबिंग आहे ना थोडंसं रस्टेड होतं ते निघत नव्हतं कस्तर करून ट्रेक करून काढलं ते. ठीक आहे. खूपच ओल्ड होतं हे छान दिसतंय. छान दिसत. तर 15-20 मिनिटाचं काम अजून बाकी आहे. प्लंबिंगचं वगैरे राहिलंय ते झालंय की मी एक अर्धा तासानं पुन्हा वर येते आणि चेक करते. पुन्हा आले इथे बाथरूम मध्ये नळाचं इन्स्पेक्शन करायला म्हणजे बघायला. ऍक्च्युली सर मगाशी दाखवलं होतं की हे पूर्ण पेंट आपण केलेलं आहे कम्प्लीट त्याचं रिफिनिशिंग झालंय आणि नळ हा सगळा मी फिटिंग केलाय. खाली त्याचं प्लंबिंग वगैरे सगळं कनेक्ट केलंय. तर हे सगळं प्लंबिंगचं काम वगैरे जे होतं ते पण कनेक्शन करे केलेत आणि पुन्हा आता पहिल्यांदा नळ ऑन करणार आहे. सो पुन्हा रेडी. हा सिंक आणि बाथरूम आहेत ना चांगलेच होते पण खूप वर्ष अपडेट केले नव्हते आणि आम्हाला एक्सपेरिमेंट करायचं होतं की पेंट वगैरे कसं करायचं असतो. बाहेर आम्ही बघितलं हे सगळं करायचे वेगवेगळे प्रकार बघितले खूप एक्सपेन्सिव्ह असतात. म्हणजे हा नळ जेव्हा जेवढा म्हणजे डॉलरला येतो ना त्याच्या डबल चार्जेस ते फिक्स करायला असतात. म्हणून म्हटलं की हे बाथरूम आम्ही सहसा स्टडी रूमच्या शेजारी आहे ना सहसा वापरत नाही. एक्सपेरिमेंट करायला काहीच हरकत नाही आणि असेच खूप सारे पैसे गेले असते आणि घरच्या एक प्रयत्न म्हणून केला आणि खरंच खूप छान आहे. मला खूप आवडलं म्हणजे नवीन दिसतंय एकदम छान दिसते. आणि हे सगळे ड्रॉवर वगैरे आहेत ना ते नंतर कलर करू एक 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 एक. महत्वाचं हे होतं कारण सिंक सुद्धा बघाल ना कधी कधी असं होतं वेगळे सिंक बघ ना ती प्रेस कर
खूपच आउटडेटेड होता ते दोन्ही ऑन कर. गरम पाणी आणि गार पाणी असे दोन आपले टॅब आहेत. तर मस्त कमी खर्चात नवऱ्याने हे काम केलेलं आहे, पैसे आपले बचत झाले आणि एक बाथरूम झालं. मी म्हणते हे थोडस क्लीन वगैरे करूयात, किती दिवस लागतात उघड तर घराचे सगळे अपडेट करूयात आपण. हा सगळा आता मेस झालेला आहे, आता बघू एक 15-20 मिनिटात पटापट सगळं फेकून दे कॅरी बॅग मध्ये घालून. आणि माझं थोडं गार्डनिंगचं काम आहे, मी चालले खाली. तर क्लीन करतोस काय सगळं? हो. तर हे जे ना काल काढून सगळे व्यवस्थित हे केलंय, क्लीन केलंय आणि आता स्प्रे करणार आहे मी गोल्डन स्प्रे. गोल्डन आणि हे वाळले ना एकदम ब्रँड न्यू दिसतील, पण ना हे सगळे ओल्ड आहेत. थोडस विंडी आहे त्यामुळे इकडे तिकडे उडतंय ते. तर ना ते ड्रॉवर काढले होते बाथरूमचे, ते असे पेंट करायचं सुरू आहे. सेटअप केला इथं पूर्ण, खाली ना पेपर लावलाय त्याच्यामुळे कलर लागणार नाही आपल्या डेकला. आणि हे जे ड्रॉवर आहेत ना ते पूर्ण वॉश करून घेतलंय ना. अजून काय केलं? वॉश केलंय आणि त्याला सँड केलंय. ओ, सँड पहिला घासून घेतला आणि सँड पेपरने त्याला घासून घेतला. ओके, त्याच्यामुळे कलर नीट बसेल का? हो. चला आपलं बाथरूम रिनोव्हेट होईल, छान दिसेल नंतर. बघ ना असा पिवळा कलर झालता आणि ते साईडचा बघ एकदम. हा, तर पूर्ण पॅक होऊन आलाय. हा, ग्लोव्ज घातलेत, मास्क घातलाय, कारण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे पण झाले बाथरूम मध्ये कलरचे आणि वास एकदम भयानक होता. पण पेंट करतो आणि रोलनी पण पेंट करतो. हो, दोन्ही. इकडा ब्रश आहे आणि हा रोलर. हे त्यांनीच दिलं का हे प्लास्टिकचं कलर वाला? तू घेतलंय? ते घेतलंय, ते विकत नव्हतं. आतून बाहेरून एकदम मस्त पेंट. फायनली आमचं बाथरूम रेडी झालंय. आम्ही ह्यामध्ये काय काय कामं केलं होत, आम्ही नाही नवऱ्याने सगळं केलंय. तर हे टॅप बसवला, परत हे सांग मी पटपट काय. हो हो सांग. तर याच्यात मेन काय काम केलं की मला हे चेंज करायचं होतं अगोदर, पण नंतर लक्षात आलं की एक प्रकारचा पेंट मिळतो की जो अप्लायन्सला पण वापरू शकतो. स्प्रे असतो जरा कॉम्प्लिकेटेड होती प्रोसेस ती, तर ते वापरून हे पेंट केलं. त्याच्यानंतर ना तर टॅप जो आहे तो पूर्ण चेंज केला. खूप जुना होता आपल्या घरात सगळा, मग अशा पद्धतीचा टॅप आपण बसूयात. त्याच्यानंतर ना हे जे सगळे फ्लॉवर्स आहेत, हे हँडल्स आहेत, ते सगळे पेंट केले छान गोल्डन केले. येस, आणि याच्यात सगळं हे आठवू दे ना पूर्ण, म्हणजे आतले ड्रॉवर सुद्धा सगळे प्रॉपर व्यवस्थित पेंट करून घेतले सगळे. तर म्हणजे छोटी छोटी खूप सारी कामं होती. आणि किती दिवस लागले? 3 दिवस 4 दिवस? 3 ते 4 दिवसात होऊन जाते सगळे. एक एक आणि पूर्ण डेडिकेटली 4 दिवस केलेले नाही, थोडा थोडा टप्पा टप्पा करून 8 तासाचा संध्याकाळी एका दुसरा तास किंवा सकाळचा एका दुसरा तास जो मिळालाय ना त्याच्यामध्ये केले. तर खूप छान झालंय. पूर्वीचं बाथरूम असंच होत, हा टॅब होता तो जुना झाला होता, त्याच्यामुळे हा नवीन बसवला एकदम छान लुक आलाय. आणि हा कलर व्हाईटच होता पण येलो झाला होता खूप वर्ष मेंटेन असल्यामुळं. हो, आणि आतले ड्रॉवर सुद्धा नेहमी असे हे होतात ना, तर ते पूर्ण हे सुद्धा कलर केले ना. हो, पूर्ण सगळं, पूर्ण आपलं ड्रॉवर बाहेरून आतून बाहेरून कलर झाला. ह्याला सुद्धा हे आतून व्यवस्थित हे सगळं पेंट केलं. आपल्याला किती खर्च आला असेल? याला काढला नाही मी एक्झॅक्टली, काउंट नाही केला. त्यावेळेला 180 होता, त्याच्यानंतर तू फक्त हा पेंट आणलेला असं व्हाईट, म्हणजे 200 आसपास आला असेल. आणि तो पेंट खूप इतका उरलाय की
सगळे बाथरूम होऊन जातील त्याच्यात. हो का? एवढा आहे. तर जवळपास 200 साहित्य लागलं असेल, $200 आणि त्यातला पेंट उरलेला आहे. उरलेला म्हणजे त्या पेंट मधला मला वाटतं 10% पेंट वापरला आहे. एवढा म्हणजे बरंच साहित्य उरलेलं आहे. तर आपण हे दार वगैरे सुद्धा करून घेऊ. तर हे सगळे आपल्या घराची दार वगैरे आहेत ना, ही सुद्धा व्हाईट आहेत, पण त्या पेंट मध्ये होईल. तर घरी आपण काम केल्यानंतर असे आपली बचत होते आणि वेळ म्हणाल तर आपल्या घरचं काम आहे. आपल्याला जसा वेळ मिळेल तसं थोडं थोडं आपण काम करू शकतो. आणि माझा असा प्लॅन आहे, पहिल्यांदा मी नाही म्हणत होते, कशाला करतोय, एखादा हँडीमॅन बोलो आणि सगळं काम करून घेऊ घरातलं. 4-5 बाथरूम आहेत आपले, पण याचं होतं की करून बघू प्रयोग. आणि तो खूप छान झालेला आहे, यशस्वी झालेला आहे. आता तू सगळे बाथरूम करतो. आणि मला अजून एक थोडंसं बाथरूमचं सांगायचं होतं, ही जी टॅप आहे ना, ही नॉर्मली आता समजा आपल्याला जर पाणी थांबवायचं असेल का नाही, तर इथे एक टाईप असं खेळ येतं असं ते ओढायचं असतं. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की हे ओढायचं नाही, त्याला ना हे पुश टॅप आहे, म्हणजे पुश आणि क्लीन अपले इतके इझी आहे ना, हे सरळ निघत आहे पूर्ण. आणि हे स्टडी रूमचं बाथरूम आहे ना, जास्त वापरत नव्हतं. मी म्हटलं तुला हा प्रयोग करायचा आहे ना, स्प्रे वगैरे एक्सपेरिमेंट करायचं आहे, तर तू हे आधी कर, नाहीतर वापरते हे बाथरूम मध्येच अडकून बसायची. आणि इथं कामाला लोक मिळत नाहीत, खूप महाग असतात, त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही घरी करतो. खालचं बाथरूमचं कार्पेट सुद्धा आम्ही घरीच केलं होतं, डेक आम्ही घरच्या घरीच केला होता. म्हणजे छोटे मोठे प्रयोग आम्ही घरी करतो, छोटे छोटे प्रोजेक्ट घरी करतो आणि बऱ्याच लोकांना आवडतात, म्हणून हा सुद्धा केला होता. तर असं आमचं बाथरूम छान झालेलं आहे. तर चला, आजचा हा जो लॉग आहे तो मी इथंच थांबवते. पुन्हा लवकरच अशाच एका छानशा भागात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय बाय.